फाउंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्काराचे सांगली येथे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांच्या वतीने प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात येणारा राजकीय पुरस्कार मिरज तालुक्यातील आरग हायस्कूल आरगचे मुख्याध्यापक माननीय श्री दिलीप बंडू हुक्कीरे यांनी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार संस्थेमार्फत प्रदान करण्यात आला आहे. सांगली कोल्हापूर रोडवरील खिल्लारे मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कविभूषण माननीय सौ जयश्रीताई श्रेणिक पाटील व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्रबाई व संतोष पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर शालेय परिसर स्वच्छ करणं, शालेय परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी शालेय परिसरात वृक्षारोपण घेणं, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी करत असताना मी बरंचसं काम केलेल्याची दखल श्री साई समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यांनी घेतली आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले जे पुरस्कार देण्याचा उपक्रम त्यांचा होता त्यातून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी पाठिंबा न बघता शिक्षण क्षेत्रालाही आपल्याकडे घेतलं आणि त्याच माध्यमातून अगदी माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाची निवड केली आणि त्यातून आज श्री स्वामी समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यांनी माझी दखल घेऊन मला सुद्धा हा पुरस्कार त्यांनी देऊ केलेला आहे. त्याचबरोबर खेळ विभागातून माझ्या मुलीला सुद्धा त्यांच्याकडून पुरस्कार आज मिळालेला आहे. तर त्यांना माझ्या असलेल्या या पुरस्काराबद्दल जितके धन्यवाद द्यावे ते कमी आहेत. त्यांच्या कार्याची पोच मी वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो. यावेळी डॉक्टर जयश्रीताई पाटील म्हणाल्या, श्री साई समर्थ फाउंडेशनने महापुराच्या काळात पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्या लोकांना जीवनावश्यक साहित्यही दिले आहे तर पूरग्रस्तांना मदत करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संस्थेचे हे कार्य मोठे असून ही संस्था नेहमी सामाजिक कार्य करत असते. या संस्थेने विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे असं त्या बोलत होत्या. यावेळी माननीय सुशील तोगरे अध्यक्ष श्री साई समर्थ फाउंडेशन, माननीय डी एस पाटील संयोजक अध्यक्ष, पोपटराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष, वनिता साबने महिला जिल्हा अध्यक्ष, अश्विन चव्हाण कार्याध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक व इतर अन्य पुरस्कर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य वाटपासून अशा पद्धतीचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. तसेच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, मग ते शिक्षक असतील, सामाजिक कार्यातील असतील, नेते असतील, पुढारी असतील किंवा अन्य प्रकारचे डॉक्टर, इंजिनियर, अशा प्रकारचे जे लोक असतात ते परंतु आपल्यापरीने सामाजिक कार्यामध्ये काम करत असतात पण समाजापासून ते वंचित असतात, अशांना समाजापुढे आणण्याचं काम या साई समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही अविरतपणे करत आहोत. 2007 आज तक आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आमच्या जिल्हा तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर घेतला जातो. अशा या कार्यक्रमाचं आज खरे मंगल कार्यालय या ठिकाणी, खिल्लारे मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी आलेले आहेत. अशा व्यक्तींना आम्ही पुरस्कार देऊन समाजामध्ये एक वेगळी चढणघडण घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यावर प्रेम करणारे अनेक विविध प्रकारचे लोक. बाळासाहेब गुरवसह मी प्रियंका, बीजीबी टीव्ही मराठी, बेळंकी. अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बीजीबी टीव्ही मराठी.